खूप छान इझिली कव्हर झालाय आपला चॅप्टर. ठीक आहे, होईल. आजच्या लेक्चरमध्ये आपण कन्सेप्च्युअली 100% कव्हर करू. सो इन्स्टेड ऑफ स्टार्टिंग समथिंग न्यू टुमारो, उद्या आपण ह्याच्यावर थोडेफार क्वेश्चन सॉल्व्ह करू. बेसिकली सॉल्विंग असं काही नाही आहे ह्या चॅप्टरला. हा कम्प्लीट चॅप्टर थिअरॉटिकल बेस्ड आहे. सो देर इज ओनली थिअरी, प्युअर थिअरी. स्टेटमेंट बेस्ड क्वेश्चन्स असणार आहेत. सो तुम्हाला ऍज इट इज ते जमले पाहिजेत. थोडाफार असं समजू शकता की हा तुम्हाला 10वीचा अभ्यास जसा केला होता ना, त्याला सुटेबल चॅप्टर आहे, की जिथे आपण रट्टा मारायची कामं करतो. आणि ह्या चॅप्टर मध्ये तेच आहे, डेफिनेशन रट्टा, कन्सेप्ट रट्टा, रिएक्शनचा रट्टा. देर इज नो लॉजिक आहे, नक्कीच आहे, बट असं लॉजिकली आन्सर काही करता येणार नाहीये. और एखादं असं न्यूमरिकल्स नाहीये, सॉल्विंग नाहीये, प्युअर स्टेटमेंट बेस्ड क्वेश्चन्स असणार आहेत सगळे. ठीक आहे, सो बिफोर अटेंडिंग टुमारोज लेक्चर एवढं मेक शुअर करा की एकदा टेक्स्टबुक रीड करताय कम्प्लीट, फ्रॉम फर्स्ट लाईन टिल लास्ट लाईन अख्खं टेक्स्टबुक रीड करताय. ओके, सो नाऊ विल स्टार्ट. एकदा रिवाइज करू. लास्ट ह्याच्यामध्ये आपण स्टार्ट केलं होतं विथ कोलाइडच्या प्रॉपर्टी. त्याच्यामध्ये फर्स्ट प्रॉपर्टी होती आपली अबाउट द कलर, कलर ऑफ कोलाइड, राईट. सो त्याच्यामध्ये व्हॉट वी वर सेइंग दॅट आपल्याकडे ज्या लाईट्स असतात, लाईट लाईट फिनॉमिनॉन हा खूप डिफरंट डिफरंट वे मध्ये होतो, की लाईट रिफ्लेक्ट होऊ शकते, रिफ्रॅक्ट होऊ शकते, ट्रान्समिट होऊ शकते, और ऍब्झॉर्ब होऊ शकते, इमिट होऊ शकते. देर आर डिफरंट फिनॉमिनॉन पॉसिबल, राईट. सो आउट ऑफ दिस थ्री आर इम्पॉर्टंट. वन इज रिफ्लेक्ट, एक आहे आपल्याकडे रिफ्लेक्ट, देन ट्रान्समिट आणि रिफ्रॅक्ट. ठीक आहे, आपल्याला एखादी बॉडी ऑब्झर्व करतो तेव्हा ती कशी दिसते, की ही बॉडी आहे, त्याच्यावर एक लाईट आली, लाईट हिट झाली आणि ती तिथून रिफ्लेक्ट बॅक झाली, तिथून रिफ्लेक्ट बॅक झाली, मग आपल्याला त्याचे एक्झॅक्टली कॉम्प्लिमेंटरी कलर दिसतात. हे झालं आपलं रिफ्लेक्शन. ठीक आहे, आता ह्याच्यामध्ये काय होतं की ज्या साईडला लाईटचा सोर्स आहे, लाईट सोर्स अँड ऑब्झर्वर आर बोथ आर ऑन सेम साईड, ऑब्जेक्टच्या सेम साईडलाच आहेत. ठीक आहे, व्हेअर इज देर इज डिफरंट फिनॉमिनॉन, की ज्यामध्ये लाईट सोर्स एका साईडला आहे आणि त्यानंतर जो ऑब्झर्वर आहे तो एका साईडला आहे, की लाईट हा ऑब्जेक्ट आहे आपला. सो इथे जर लाईट सोर्स असेल, इफ यू हॅव लाईट सोर्स हिअर, देन हिअर यू विल हॅव ऑब्झर्वर, एक्झॅक्टली अपोजिट साईड, एका साईडला लाईट सोर्स, एका साईडला ऑब्झर्वर. आता ह्या टाईपमध्ये, इन धिस टाईप, ह्याच्यामध्ये आपल्याकडे डिफरंट फिनॉमिनॉन पॉसिबल आहेत, की लाईट आली, ठीक आहे, ऑब्जेक्टच्या हीट झाली आणि ऑब्जेक्ट मधून ऍज इट इज पास ऑन झाली. ऍज इट इज जर पास ऑन झाली तर त्याला म्हणतो आपण ट्रान्समिटेड लाईट. इट इज युअर ट्रान्समिटेड लाईट. आता ट्रान्समिटेड लाईट मध्ये बट ऑब्विस आहे, थोडीफार तिथे ऍब्झॉर्ब पण होऊ शकते. असं नाही की आलेली 100% ट्रान्समिट होते, ती कधीच नाही होत. देर इज ऑलवेज सम ऍब्झॉर्प्शन. सो मग मे बी काही केसेसमध्ये ते 1%, 2% असेल, काही केसेसमध्ये ते 90% पण असू शकतो. सो सम ऑफ द लाईट विल गेट ऍब्झॉर्ब, जी काही इन्सिडेंट लाईट आहे, सम ऑफ द लाईट विल गेट ऍब्झॉर्ब आणि सम ऑफ द लाईट विल गेट ट्रान्समिटेड. आता ती पाथ चेंज पण करू शकते. जेव्हा ती पास ऑन होते, ऑब्जेक्ट मधून जर पास ऑन होते आणि पास होताना तिने जर पाथ चेंज केला, तर त्या केसमध्ये आपण त्याला म्हणतो रिफ्रॅक्टेड लाईट. इट इज युअर रिफ्रॅक्टेड लाईट, रिफ्रॅक्शन. इथे होतं तुमचं रिफ्रॅक्शन. ठीक आहे, वेअर ॲज लाईट आली, ठीक आहे, लाईट आली तुमची, लाईट येऊन तिने हीट केलं ऑब्जेक्टला आणि हीट केल्यानंतर तिने पाथ अशा वेळेने चेंज केला की ती सगळ्याच साईडला डिस्पर्स झाली. से फॉर एक्झाम्पल, इकडे पण गेली, स्ट्रेट पण गेली, खाली पण गेली, मागे पण निघून गेली. ओके, एक लाईटचा जो एक सिंगल पॉइंट आहे तिथून ती काय झाली, अशी स्प्रेड आउट झाली. लाईट काय झाली, अशी स्प्रेड आउट झाली, सगळ्या साईडला स्प्रेड आउट झाली. सो दिस इज युअर स्कॅटरिंग फिनॉमिनॉन. लाईट काय होते आपली, स्कॅटर होते, लाईट स्कॅटरिंग झालं. नाव जी काही लाईट आहे तुमची, जेव्हा तुमच्याकडे कोलॉइड्स आहेत, सो कोलॉइड्स मध्ये काय होतं की लाईट ट्रान्समिट होते. ट्रान्समिट और रिफ्रॅक्ट ह्याला आपण एकत्रच कन्सिडर करू, काय ट्रान्समिट होते और ती स्कॅटर होते, स्कॅटरिंग होते. ठीक आहे, सो नाऊ बेसिस, ऑन द बेसिस ऑफ विच लाईट वी आर ऑब्झर्विंग एक्झॅक्टली, आपल्यापर्यंत जी ऑब्झर्वर पर्यंत जी लाईट पोहोचते, बघा स्कॅटर झालेली लाईट पण इकडे जाणार आहे, ट्रान्समिट झालेली. मी कलर चेंज करतो वाटल्यास, सो दॅट क्लिअर असेल, की ग्रीनवाली आपण असं म्हणू की ही लाईट ट्रान्समिट झाली, आली लाईट आणि ट्रान्समिट झाली. ठीक आहे,
सो दॅट इज युअर ती लाईट एक ऑब्झर्व होणार आहे. वेर एज सेकंड केस मध्ये तुमच्याकडे लाईट जी आहे लेट से येल्लो वाली की जी स्कॅटर होते लाईट, ओके लाईट स्कॅटर होते, सो ती पण ऑब्झर्व होणार आहे. नाव बेस्ड ऑन दॅट की ऑब्झर्वर एक्झॅक्टली कोणती लाईट ऑब्झर्व करतोय, की तो ट्रान्समिटेड लाईट ऑब्झर्व करतोय की तो स्कॅटर्ड लाईट ऑब्झर्व करतोय, सो त्या बेसिसवर ट्रान्समिशन अँड स्कॅटर ह्या लाईटच्या बेसिसवर आपल्याला डिफरंट कलर ऑब्झर्व होतात. ओके वी ऑब्झर्व डिफरंट कलर. सो जर आपल्याला ट्रान्समिटेड लाईट पोहोचते आपल्यापर्यंत तर त्या केसमध्ये वी विल गेट सम कलर, कलर वन असेल एक काहीतरी कलर बनेल. आणि जर आपल्याला स्कॅटर्ड लाईट ऑब्झर्व होते, इफ वी हॅव स्कॅटर्ड लाईट, तर त्या केसमध्ये आपल्याला डिफरंट कलर दिसेल. सो दिस इज द कलर का प्रॉपर्टी, और दिस इज अ प्रॉपर्टी रिलेटेड टू कलर की जी बेस्ड आहे कोणती लाईट ऑब्झर्व करतो. नाव ही कोणावर बेस्ड असणार आहे तर बट ऑब्विस आहे की एक्झॅक्टली कोणती लाईट स्कॅटर्ड होतीये, लाईट कोणती स्कॅटर्ड होते. बघा व्हिजिबल लाईट म्हटलं की दॅट स्टार्ट फ्रॉम 400 अँड गो स्टील 800, ज्याच्यामध्ये विबगोर पॅटर्न असतो, असे हे सगळे कलर असतात राईट, व्हायलेट, इंडिगो, ब्ल्यू, ग्रीन, येल्लो, ऑरेंज, रेड. सो आता ह्या एक्झॅक्टली इतक्या वेवलेंथपैकी प्रत्येक लाईटचा जो काही प्रत्येक कलर आहे, इच कलर विल हॅव डिफरंट वेवलेंथ. नाव एक्झॅक्टली कोणती लाईट स्कॅटर्ड झाली आहे, सो त्या बेसिसवर आपल्याला एक कलर मिळेल. आणि एक्झॅक्टली कोणती लाईट पास होतीये, ट्रान्समिट होतीये, त्या बेसिसवर आपल्याला डिफरंट कलर ऑब्झर्व होईल. गॉट इट? दिस इज अबाउट द कलर. नाव इथे एक्झाम्पल म्हणून ते घेतलं होतं की ज्याच्यामध्ये मिल्क, वॉटर घ्या, वॉटरमध्ये असं सिंगल ड्रॉप ऑफ जर मी लिक्विड मिल्क टाकलं, असं खूप कमी क्वांटिटीमध्ये जर मिल्क ऍड केलं, तर त्या केसमध्ये ते आपल्याला व्हाईट कलरचं पण दिसतं, आणि ज्याच्यावर जेव्हा लाईट पास करतं ना तेव्हा एक सर्टन अँगलमध्ये ते आपल्याला ब्ल्यू कलरचं पण दिसतं सर्टन रिजनमध्ये. जसं इथे बघा ना, इथला रिजन हा रिजन व्हाईट कलरचा दिसतोय, हा रिजन ब्ल्यू कलरचा दिसतोय. सो बेस्ड ऑन एक्झॅक्टली कोणती लाईट कॅप्च्युअर होते त्या बेसिसवर वी विल गेट डिफरंट कलर्स. दॅट्स युअर फर्स्ट पॉईंट अबाउट द प्रॉपर्टीज. सेकंडली आपण बोलत होतो अबाउट द कायनेटिक प्रॉपर्टी, की ज्याच्यामध्ये हे जे मॉलिक्युल्स आहेत, आपल्याकडे दोन फेज आहेत, एक आहे डिस्पर्स फेज काय असणार आहे, असा पार्ट जो डिस्पर्स झालाय स्प्रेड आउट झालेला पार्ट. वेर ॲज सेकंड आहे आपल्याकडे डिस्पर्शन मिडियम, की हे जे काही स्प्रेड आउट होतंय ते एक्झॅक्टली कुठे होतंय, कोणामध्ये होतंय, सो दॅट इज युअर डिस्पर्शन मिडियम, की ज्याच्यामध्ये हे प्रोसेस होणार आहे आणि जो काही डिस्पर्स होतोय दॅट इज युअर डिस्पर्स फेज. सो ही जी काही डिस्पर्स फेज आहे ती और डिस्पर्शन मिडियम दोन्ही, बोथ आर इन कंटिन्युअस रँडम मोशन, दे आर इन कंटिन्युअस रँडम मोशन अँड दे शो झिगझॅग पॅटर्न मोशन. हे असं झिगझॅग मध्ये दाखवतात, झिगझॅग मोशन असतं, झिगझॅग मोशन ॲज इन की हे असं 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 कसंही असेल ते अँगल पाच चेंज होत राहणार आहे. हे असतं आपलं लिनियर मोशन, दिस इज युअर लिनियर मोशन, दिस इज युअर अँग्युलर मोशन, वेर ॲज हे असं असं काहीतरी होत आहे, दिस इज युअर झिगझॅग मोशन. ओके आता हे कशामुळे होतं, व्हाय झिगझॅग मोशन, कॉज तुमचे जे काही पार्टिकल्स आहेत दोज पार्टिकल्स विल कोलाइड विथ इच अदर. पार्टिकल काय होतात, कोलाइड होतात, एकमेकांशी कोलाइड होतात, एकमेकांना हीट करतात. सो ॲज सून ॲज इट इज गोइंग टू हीट सम डिफरंट पार्टिकल, मग तो डिफरंट पार्टिकल आपल्या डिस्पर्स फेजचा असू शकतो और डिस्पर्शन मिडियमचा असू शकतो, कोणाचाही असेल, दोघांपैकी कोणाचाही असेल. सो त्या बेसिसवर ॲज इट इज हीटिंग तो पाथ चेंज करणार आहे, अगेन तो परत हीट करेल, परत पाथ चेंज करेल. सो हे असं कंटिन्युअस झिगझॅग टाईपचं मोशन दाखवतात बिकॉज ऑफ द कोलिजन्स बिटवीन द मॉलिक्युल्स ऑफ सेम फेज और डिफरंट फेज. डिस्पर्स फेजमध्ये हीट करतील एकमेकांना और ते डिस्पर्शन मिडियमला हीट करतील. सो त्या बेसिसवर आपल्याला ते जे काही झिगझॅग मोशन मिळतं त्या झिगझॅग मोशनला आपण म्हणतो ब्राउनियन मोशन. दिस इज युअर ब्राउनियन मोशन. हे पण घेतलं होतं आपण, लिहिलं होतं. नाव वी हॅव इलेक्ट्रिकल प्रॉपर्टीज. आपल्याकडे इलेक्ट्रिकल प्रॉपर्टीज आहे. इलेक्ट्रिकल प्रॉपर्टीज काय आहेत, खूप सिम्पल लॉजिक आहे त्याच्यामध्ये, की हे जे काही कोलाइड्स बनतायत ना आपल्याकडे, जेव्हा आपल्याकडे कोलाइड्स बनतात, आपण प्रिपरेशन ऑफ कोलाइड बघितलंय का? हॅव यू स्टडीड प्रिपरेशन ऑफ कोलाइड? येस सर. ओके प्रिपरेशन नाही झालंय, ठीक आहे. प्रिपरेशन आहे त्याच्यानंतर झालंय ना? हा येस सर म्हटलं. येस ओके, कारण आपण प्रॉपर्टीज म्हणजे लास्ट ह्याच्यामध्ये असलो पाहिजे चॅप्टरच्या,
ठीक आहे. सो प्रिपरेशन जर बघितलं असेल तर त्याच्यामध्ये जे काही पोलर्स बनतात ना ते जनरली बिकॉज ऑफ दिस चार्ज जनरेशन बनतात. और एखादा कोलाइड जर बनत नसेल तर त्यासाठी आपण तो बनण्यासाठी व्हॉट वी डू वी जनरेट अ चार्ज. और बेसिकली डिफरंट वे मध्ये असं म्हणू शकतो जे कोलाइडल पार्टिकल्स आहेत, कोलाइडल पार्टिकल्स आहेत सो दे अक्वायर सम चार्ज. व्हॉट आय एम सेईंग, मी रिपीट करतो स्टेटमेंट, दॅट कोलाइडल पार्टिकल्स अक्वायर सम चार्ज. कोलाइड्स बनण्यासाठी ते एक सर्टन चार्ज अक्वायर करणार आहेत. नाऊ सिन्स दे हॅव चार्ज, सिन्स दे हॅव चार्ज, सो समजा त्यांच्यावर असं अज्युम करा की आपल्याकडे एजीचं कोलाइड बनवतोय आपण आणि ह्याच्यावर असा पॉझिटिव्ह चार्ज सराउंड होतोय. ठीक आहे, हा आपला एक कोलाइडवर पार्टिकल आहे की ज्याच्यावर पॉझिटिव्ह चार्ज सराउंड होतोय. आपल्याकडे हा असा एक पार्टिकल आहे. नाऊ ह्याला आम्ही इलेक्ट्रिक करंट सप्लाय केला. इलेक्ट्रिक करंट ऍज इन दोन इलेक्ट्रॉन लावले, एक इलेक्ट्रॉन लावला विथ अ मायनस चार्ज, एक इलेक्ट्रॉन लावला विथ अ प्लस चार्ज. व्हॉट विल हॅपन? काय वाटतं तुम्हाला काय होईल? ऑल एल्स आपण मी अजून एक डिफरंट एक्झाम्पल घेतो की इमॅजिन करा आपल्याकडे सर्किट आहे, इथे मी एक सेल लावलाय. ठीक आहे, मी एक सेल लावलाय आणि हे सर्किट आहे असं. आता इथे करंट फ्लो होईल का रे? नाही. का नाही होणार आहे? स्विच स्विच नाहीये. चला मग इथे मी एक स्विच टाकतो. करंट जॉईन नाहीये तिथे, इथे जॉईन नाहीये. राईट, हा जो सेक्शन आहे, हा सेक्शन आहे तिथे, अरे येल्लो दिसत नाही, हा जो पार्ट आहे तिथे कनेक्शन कम्प्लीट नाहीये. सर्किट आपलं काय आहे? इनकम्प्लीट आहे. वी हॅव इनकम्प्लीट सर्किट. मग आता हेच इमॅजिन करा, मी सेम सर्किट घेतलं फक्त आता ते असं ठेवतं. हा जो इथला पार्ट आहे ना, हा वाला इनकम्प्लीट पार्ट, हा सेल आहे समजा काय, ते थोडस मी नीट नाही काढलं आणि मी हे आता सॉल्युशन मध्ये ऍड केलं, एका सॉल्युशन मध्ये ऍड केलं. लेट्स अज्युम एनएसीएल चं सॉल्युशन आहे, त्याच्यामध्ये ऍड केलं. आता काय होईल? पास होईल करंट. करंट पास होईल का? करंट पास होणार आहे. बघा का पास होणार आहे, बिकॉज एनएसीएल आहे ना, एनएसीएल. तर एनएसीएल इन ऍक्वस जेव्हा तुम्ही वॉटर मध्ये त्याला ऍड करणार तेव्हा तो काय करणार, तो असं एनए प्लस सीएल मायनस बनवणार आहे. इट इज गोइंग टू फॉर्म सम आयन्स, अँड आयन्स आहेत चार्ज स्पेसिस आहेत. दीज आर युअर चार्ज स्पेसिस. सो वेन एव्हर यू हॅव चार्ज स्पेसिस अंडर इन्फ्लुएन्स ऑफ इलेक्ट्रिक करंट, अंडर इन्फ्लुएन्स ऑफ इलेक्ट्रिक करंट, इलेक्ट्रिक करंट इज नथिंग बट चार्ज. इलेक्ट्रिक करंट काय आहे आपला? इलेक्ट्रिक करंट चार्जच आहे. Right, so under influence of this charge, this ions will migrate or this ions will travel, will move, correct? Move kartil, there will be transfer of ions. Ka honar hai? Karan charge ahe, charge cha presence madhe charge travel karnar ahe. Kon kuthe travel karel? Ta Na plus kuthe travel karel? Na plus will travel towards negative end and Cl minus will travel towards positive end. Yes or no? होणार आहे का रे असं? येस येस होणार आहे. करेक्ट, का होणार आहे? कॉज चार्ज आहेत ना. सो चार्ज काय असतात? अपोजिट चार्ज एकमेकांना अट्रॅक्ट करतात. सो तुम्ही इथे चार्ज सप्लाय केला, इथे चार्ज सप्लाय केला, तर त्याला त्या सॉल्युशन मधले जे काही अपोजिट चार्ज एक्झॅक्टली प्रेझेंट असतील ते त्या साईडला अट्रॅक्ट करतील और ट्रॅव्हल करतील, मायग्रेट करतील. देअर विल बी मायग्रेशन ऑफ आयन्स, migration of ions in presence of some electric field, electric field, right? Simple phenomenon ahe, understanding ahe te ki migration honar ahe ions in electric field cha under. Now what I am saying that it is electrophoresis karto hai apan aur aplya kade je colloid particles ahe tanna charge ahe. So samja mi electric current apply kela, supply kela tithe, tar transfer hoil ka? Ho. होणार आहे. आणि हे जे काही ट्रान्सफर आहे ना और हे जी काही मुवमेंट आहे त्यालाच म्हणतो आपण इलेक्ट्रोफोरेसिस. दिस इज युअर इलेक्ट्रोफोरेसिस. नाउ इलेक्ट्रो ऑस्मॉसिस आणि इलेक्ट्रोफोरेसिस मध्ये फरक काय असणार आहे बघा. इलेक्ट्रोफोरेसिस मध्ये आहे ना आपल्याकडे जे काही प्रेझेंट आहे ते सगळंच ट्रॅव्हल करणार आहे. एव्हरी वन विल ट्रॅव्हल, म्हणजे एव्हरी वन विल म्हणजे डिस्पर्स फेज आहे, डिस्पर्शन मिडियम आहे, जे कोणी आयन्स असतील
ते सगळे आयन्स काय करतील, ट्रॅव्हल करतील, कोणी पण असतील, इम्प्युरिटीज आहेत, इलेक्ट्रोलाइट ऍड केलाय, जे काही आपण ऍड करू ते सगळं ट्रॅव्हल करेल जर त्यांच्यावर चार्ज असेल तर. राईट, इफ एनी वन ऑफ देम हॅव चार्ज देन दे विल ट्रॅव्हल अकॉर्डिंगली. दिस इज युअर इलेक्ट्रोफोरेसिस. देर इज नो वन इज लाईक सेपरेटिंग एनिथिंग, काही सेपरेट होत नाहीये. बट इलेक्ट्रो ऑस्मॉसिस मध्ये काय असतं, तर इलेक्ट्रो ऑस्मॉसिस मध्ये आपण एक एक्स्ट्रा मेम्ब्रेन ऍड करतो. कन्सेप्ट सेमच राहते बट एक एक्स्ट्रा मेम्ब्रेन ऍड होतं. ते मेम्ब्रेन काय करतं, तर मेम्ब्रेन आपल्याला फक्त सिलेक्टिव्ह ट्रान्सफर देतं. इट विल गिव सिलेक्टिव्ह ट्रान्सफर. सो इफ इट इज सिलेक्टिव्ह ट्रान्सफर देन दिस विल बी टर्म ॲज इलेक्ट्रो ऑस्मॉसिस. वेर एज ते कंटिन्युअस आहे, देर इज नो सिलेक्शन, देन दिस विल बी इलेक्ट्रोफोरेसिस. इलेक्ट्रोफोरेसिस इथे लक्षात काय म्हणतोय, इलेक्ट्रोफोरेसिस आणि इलेक्ट्रो ऑस्मॉसिस मध्ये फरक. Yes, sir. Yes. Okay. So, definition baka kay sangte, textbook definition hai fakta. The moment of colloidal particles under the applied electric field. Moment of colloidal particles ka move karnar hai, since they will have charge. Tyanchyakade charge asnar hai. So, they under applied electric field will travel or move, and that movement is termed as electrophoresis. This is your electrophoresis. Okay. Whereas electro osmosis madhe kay asto, the movement of dispersed particle can be prevented by suitable means. Bagha ithe traveling nakkis honar aahe, bagha ithe pan current aahe, positive side negative side ithe pan current apply kartoy, but ithe apan extra kahi tari ek add kele, he ek semi permeable membrane add kele. What we have done, we have added this semi permeable membrane kay karto, तर ते सिलेक्टिव्ह ट्रान्सफर अलाउड करतो. काही सर्टन गोष्टींनाच पास होण्यासाठी हेल्प करणार आहे और अलाउड करणार आहे. इट वर्क ॲज अ लाईक सिक्युरिटी गार्ड. सिक्युरिटी गार्ड कसा असतो, तुमच्या सोसायटीला असेल एक सिक्युरिटी गार्ड, तर तो काय करतो, जे सिक्युरिटी म्हणजे सिक्युरिटी गार्ड त्या सोसायटीमध्ये राहणारी माणसं आहेत ना, त्यांनाच तो आतमध्ये येऊ देतो. और त्या सोसायटीमध्ये एखाद्याचं काम असेल तरच तो अलाउड करतो. पण एखादा टाइमपास करायला कोणी आला तर तो अलाउड नाही करत, तो सिलेक्टिव्ह एंट्री देतो की नाही. So this semi-permeable membrane is like our guard. So guard is ahe. It will allow a selective transfer. So that is your electro-osmosis. Samasthat kare donni goshti. Diagram chi, ya diagram chi garaj nahi hai. He fakta mi understanding saati dila hoto. Even this diagram, tumhala MCQ madhe koni diagram vicharna nahi hai. So diagram pan kahi jasta upyogachi nahi hai. Pan jar theory madhe question ala. थेरी एक्झाम मध्ये जर तुम्हाला कॉलेजमध्ये हा चॅप्टर शिकवला आणि जर क्वेश्चन टाकला तर मग डायग्राम उपयोगाची आहे. ठीक आहे, टेक्स्टबुक मध्ये आहे ऍज इट इज, तो तुम्ही घेऊ शकता. फक्त पटकन डेफिनेशन लिहून घ्या दोन्ही. इलेक्ट्रो ऑस्मोसिस ऍक्च्युली डेफिनेशन नाहीये ती. झाले का लिहून? झालंय का होऊन झालं? येस. ओके, नाऊ वी विल डिस्कस अबाउट द ऍप्लिकेशन ऑफ इलेक्ट्रोफोरेसिस. ऍप्लिकेशन काय आहे त्यांचे, तर जे काही इलेक्ट्रोफोरेसिस होणार आहे, जे काही ट्रॅव्हलिंग होणार आहे, मायग्रेशन होणार आहे, चार्ज मुवमेंट आहे, नऊ त्या मुवमेंटच्या बेसिसवर, ऑन द बेसिस ऑफ दिस मुवमेंट वी कॅन डिसाईड की एक्झॅक्टली त्यांच्यावर चार्ज काय आहे. कसा काय, बघा तुम्ही जे अप्लाय करताय, यू आर अप्लाईंग पॉझिटिव्ह करंट, निगेटिव्ह एंड. तुमच्याकडे दोन एंड आहेत, तुमच्याकडे कोलाइडल पार्टिकल्स असणार आहेत. सो इफ दिस पार्टिकल्स आर ट्रॅव्हलिंग टुवर्ड्स निगेटिव्ह एंड, काय चार्जेस बनेल त्यांच्यावर?
if they are traveling towards negative end, I charge as in positive charge, and if they are traveling towards positive end, they will have a negative charge. Ka kan exactly opposite attract karta ki nahi, negative la kon attract karnar hai, positive karnar hai, positive la negative karnar hai. So based on this movement we can decide ki exactly jo kai collider particle ahe aplya kade tyachyavar charge kay hoto, what is sign of that charge. आणि मग आता हा याच्यावर ह्याचा काय फायदा होतो, तर ह्याचा फायदा पुढे पण आपल्याला होतो इन टर्म्स ऑफ ऍडसॉर्प्शन थेरी एज वेल. की आपण ऍडसॉर्प्शन मध्ये बघितलं होतं, देर वॉज वन ऍप्लिकेशन रिलेटेड टू फ्लुरोसिन, एक रिएक्शन स्टडी केली होती आपण, की ज्याचं जे टायट्रेशन होतं त्याचा एंड पॉईंट आपण स्टडी करू शकतो बाय फ्लुरोसिन. कसा? बिकॉज फ्लुरोसिन जो होता तो निगेटिव्ह वर ऍडसॉर्ब नव्हता होणार, बट पॉझिटिव्ह वर होणार होता. ओके, सो वन्स इफ वी गेट टू नो द चार्जेस, देन त्या बेसिसवर आपल्याला त्याचं पुढे मेकॅनिझम वर्कआउट करता येतं, राईट. सो फर्स्ट थ्रू इलेक्ट्रोफोरेसिस वी कॅन आयडेंटिफाय एक्झॅक्टली साईन काय आहे, ते जे काही पार्टिकल्स प्रेझेंट असणार आहेत त्यांची साईज काय आहे. सेकंडली वी कॅन कॅल्क्युलेट द रेट ऑफ मायग्रेशन, जे काही ट्रॅव्हल होत आहेत ते कोणत्या स्पीडने होत आहेत, सो त्या स्पीडच्या बेसिसवर वी कॅन डिसाईड त्यांचा हेवी किती आहेत पार्टिकल लाईक. बट ऑब्विअस आहे, जर पार्टिकलची साईज वाढत गेली आपली रेट डिक्रीज होत जाणार आहे. सो ऑन द बेसिस ऑफ दॅट इफ वी गेट रेट, आपल्याला रेट मिळाला, तर रेटच्या बेसिसवर विल आयडेंटिफाय की साईज काय आहे. रेट कमी आहे, साईज जास्त असेल, रेट जास्त आहे, साईज कमी असणार आहे. सो फ्रॉम रेट ऑफ मायग्रेशन वी कॅन आयडेंटिफाय साईज एज वेल. आणि लास्टली समजा आपण एखादं कोलाइड बनवलंय की ज्याच्यामध्ये मोर दॅन टू एंटिटीज आहेत. समजा मी गोल्ड सॉल बनवलं, गोल्डचं बनवलं, सिल्वरचं बनवलं, गोल्डचं बनवलं, सल्फरचं बनवलं, असे खूप काही बनवले, मिक्स केलेले आहेत और इंटरमिक्स्ड आहेत, ऑलरेडी एक्झिस्ट करतात ते मिक्स कंडिशन मध्ये. नाऊ त्या केसमध्ये बेस्ड ऑन देअर चार्ज आपण काय करू शकतो, त्यांना सेपरेट आउट करू शकतो. समजा एखादा पॉझिटिव्ह वाला असेल तो निगेटिव्ह एंडला जाणार आहे, अँड जो ज्याच्यावर निगेटिव्ह चार्ज अक्युम्युलेट झालेला असेल तो पॉझिटिव्ह एंडला जाईल. सो बेसिकली जे काही चार्ज पार्टिकल्स आहेत, कोलाइडल पार्टिकल्स आहेत, त्यांचं इथे सेपरेशन होईल. त्याच्यामध्ये इलेक्ट्रो ऑस्मॉसिस अजून ऍड केलं आपण, तर ऑस्मॉसिस ऑलरेडी आत्ताच बघितलं की जे काही सेमी परमिएबल मेम्ब्रेन आहे आपल्याकडे ते सिलेक्टिव्ह ट्रान्सफर करणार आहे, सर्टन पार्टिकल्सला अलाउड करणार आहे, सर्टन पार्टिकल्सला नाही करणार आहे. सो त्या बेसिसवर वी कॅन सेपरेट आउट द पार्टिकल्स, जे काही पार्टिकल्स प्रेझेंट आहेत त्यांना सेपरेट आउट करू शकतो. प्रिपेअर केलेलं आहे आपण कोलाइड, आता नको येते, सो त्यांना सेपरेट आउट करायचं आहे. सो त्या केसमध्ये यू कॅन यूज इलेक्ट्रोफोरेसिस. घेऊन घ्या तिन्ही पॉइंट. झालं? येस, ग्रेट. ओके, नाऊ देयर इज लास्टली द कोॲग्युलेशन. कोॲग्युलेशन मध्ये काय असतं की आपण जे बनवलेत ऑलरेडी प्रिपरेशन वगैरे जे बघत होतो आपण, ते कोणासाठी बघत होतो? आपण बघत होतो लायोफोबिकसाठी. ओके, लायोफोबिकसाठी. लायोफोबिक काय असतात की ज्याच्यामध्ये डिस्पर्स फेज आहे आपली आणि डिस्पर्शन मिडियम आहे. ठीक आहे, डिस्पर्स फेज, डिस्पर्शन मिडियम ह्या दोघांमधलं इंटरॅक्शन वीक असणार आहे और काइंड ऑफ हेटिंग इंटरॅक्शन आहे, ते एकमेकांना हेट करतात. सो दे आर नॉट स्टेबल ॲज सच. ते प्रिपेअर करताना पण आपल्याला काहीतरी एक्स्ट्रा मेथड यूज करावी लागली होती. आपल्याला त्याच्यामध्ये इलेक्ट्रोलाइट्स ऍड करायचे होते और हीटिंग करायचं होतं. सो डिफरंट डिफरंट मेथडने आपण हे केलं होतं ह्यांचं प्रिपरेशन. कोणाचं? लायोफोबिकचं. ओके, आता त्यांना आपल्याला काढून टाकायचंय. काढून टाकायचंय म्हणजे काय? तर जे बनलेलं आहे कोलाइड ते आता सेपरेट आउट करायचंय. डिस्पर्शन मिडियम, डिस्पर्स फेज ह्यांना सेपरेट आउट करायचंय. कसं करू शकतो? तर ते करू शकतो बाय कोॲग्युलेशन. कोॲग्युलेशन काय असतं? कोॲग्युलेशन इज नथिंग बट जस्ट अ प्रेसिपिटेशन. प्रेसिपिटेशन, प्रेसिपिटेट म्हणजे आपण सॉलिड फॉर्म करतो, सॉलिड सेटल डाऊन होतो. आपल्या सॉल्युशनमध्ये जो काही सॉलिड असणार आहे तो सेटल डाऊन होणार आहे, खाली येऊन बसणार आहे. दॅट इज युअर प्रेसिपिटेशन. सो कोॲग्युलेशन इज द प्रेसिपिटेशन ऑफ कोलाइड्स बाय रिमूवल ऑफ चार्ज. रिमूवल ऑफ चार्ज, कारण त्यांची जी स्टॅबिलिटी आहे ना, लायोफोबिकची जी काही स्टॅबिलिटी आहे ती आहे
ऑन द बेसिस ऑफ चार्ज. त्यांच्यावर जो चार्ज आहे त्यांच्यामुळे हे इंटरॅक्शन बनतंय. ते ऑलरेडी हिटिंग आहे बट त्याच्यावर जो चार्ज जनरेट होतोय त्यामुळे ते हिटिंग करून लविंग साईडला जाणार आहेत. लायोफोबिकचे लायोफिलिक टुवर्ड्स जाणार आहेत. का? कारण त्यांच्यावर आपण चार्ज फॉर्म करतोय. सो जर आपल्याला तो काढून टाकायचे, डिस्टेबल करायचे, अनस्टेबल करायचे, तर त्या केसमध्ये काय करावं लागेल? वी हॅव टू रिमूव्ह द चार्ज. सो चार्ज रिमूव्ह करण्यासाठी वी कॅन यूज अगेन डिफरंट मेथड्स. सो फर्स्ट इज इलेक्ट्रोफोरेसिस. अगेन काय, जस्ट करंट घ्या, करंट सप्लाय करा त्या सॉल्युशनला, चार्ज पार्टिकल मूव्ह होतील. सो चार्ज ट्रान्सफर होईल, चार्ज निघून जाईल. चार्ज जसा निघून जाणार आहे ते अनस्टेबल बनणार आहेत. इट विल प्रेसिपिटेट आउट. ओके, सेकंड ऑप्शन इज मिक्सिंग ऑफ टू अपोजिटली चार्ज सॉल. की एक सॉल आहे आपल्याकडे, सॉल ऍज इन सॉल काय असतं, सॉल आपण तेव्हा म्हणतो जेव्हा जे डिस्पर्शन मिडियम आहे ते लिक्विड आहे. डिस्पर्शन मिडियम काय आपल्याकडे? लिक्विड आहे. सो जे काही आपल्याकडे सॉल आहेत ते अपोजिटली चार्ज ऍड करा. की एक आहे विथ अ पॉझिटिव्ह चार्ज, एक आहे विथ अ निगेटिव्ह चार्ज. सो वेन यू आर गोइंग टू ऍड धोज अपोजिटली चार्ज सॉल, ओव्हरऑल चार्ज बॅलन्स आउट होऊन जाईल, न्यूट्रल आउट होऊन जाईल. ओके, ते जे काही पॉझिटिव्ह निगेटिव्ह चार्ज प्रेझेंट आहेत ते एकमेकांना अट्रॅक्ट करतील. सो ओव्हरऑल न्यूट्रल होईल, चार्ज निघून गेला, तुमचे जे कोलाइडल पार्टिकल्स आहेत त्याचा चार्ज निघून गेला, इट इज गोइंग टू प्रेसिपिटेट आउट. डिस्टेबल अनस्टेबल झालं, प्रेसिपिटेट झालं. थर्ड ऑप्शन, जस्ट इन्क्रीज द टेम्परेचर. टेम्परेचर इन्क्रीज करा, ऑटोमॅटिकली यू आर गोइंग टू गेट युअर प्रेसिपिटेट. जस्ट बॉईल करायचं आपल्याला. लास्ट फोर्थ ऑप्शन इज डायलिसिस. डायलिसिस आपण काल बघितलं होतं, काल म्हणजे लास्ट लेक्चर जे केलं होतं त्याच्यामध्ये. की डायलिसिसमध्ये काय होतं, अगेन आपल्याकडे एक सर्टन मेम्ब्रेन आपण यूज करत होतो विच वॉज गोइंग टू अलाव द सिलेक्टिव्ह ट्रान्सफर. सिलेक्टिव्ह ट्रान्सफर अलाउड करणार होतं. सो त्यामध्ये समजा आपलं जे डायलायझिंग मेम्ब्रेन आहे, सो ते असं आहे की जे डिस्पर्स फेजला अलाउड नाही करत आहे, डिस्पर्शन मिडियमला करत आहे. त्याचा रेट जो आहे डिस्पर्शन मिडियमचा त्याच्यामध्ये फास्ट आहे, डिस्पर्स फेजचा स्लो आहे. तर तुम्ही जर डायलिसिस ते रिपीटेडली फॉलो केलं तर त्या केसमध्ये डिस्पर्शन मिडियम, डिस्पर्स फेज सेपरेट आउट होणार आहे. इट इज गोइंग टू सेपरेट आउट, आणि सेपरेट आउट होत आहेत म्हणजेच ते प्रेसिपिटेट बनवणार आहेत. अँड लास्टली द ॲडिशन ऑफ इलेक्ट्रोलाईट. ऍडिशन ऑफ इलेक्ट्रोलाईट आता म्हणाल सर ते प्रिपरेशन जेव्हा करत होतो तेव्हा पण आपण ऍडिशन केली होती. प्रिपरेशन करताना आपण इलेक्ट्रोलाईटच ऍड करत होतो आणि आता ते नकोय आपल्याला. आपल्याला परत बॅक टू नॉर्मल केस यायचंय. सो त्या केसमध्ये पण इलेक्ट्रोलाईट ऍड करतोय. तर इथे जो ऍड करतोय ना तो एक्सेस क्वांटिटीमध्ये करतोय. एक्सेस क्वांटिटीमध्ये करतोय. मी तेव्हा पण सांगितलं होतं जेव्हा आपण प्रिपरेशन करत होतो तेव्हा आपल्याला एकदम मिनिमम क्वांटिटीमध्ये यूज करायचा होता. जो काही इलेक्ट्रोलाईट ऍड करणार आहे तो फक्त आणि फक्त चार्ज जनरेशनसाठी आहे. जी प्रोसेस आहे ती स्टार्ट करून देणार आहे. तो ऍज अ मेन इन्ग्रेडियंट म्हणून ऍड नाही करायचा आपल्याला. सो तुम्ही जर तो एक्सेस मध्ये ऍड केला तर काय होईल, हे जे काही आहे कोलाइड ते कोलाइड बाजूला होईल आणि इलेक्ट्रोलाईटचं सॉल्युशन बनेल. तो इलेक्ट्रोलाईट जर मी एक्स्ट्रा ऍड केला, जसं की FeCl3 आपण काय केलं होतं, मला FeOH3 कोलाइड बनवायचं होतं. FeOH3 वॉटरमध्ये डिझॉल्व्ह होत नाही, इझिली होत नाही वॉटरमध्ये डिझॉल्व्ह. सो मी काय करत होतो, एक सर्टन क्वांटिटी, एकदम कमी क्वांटिटीमध्ये FeCl3 ऍड करत होतो. सो दॅट आपल्या FeOH3 चार्ज डेव्हलपमेंट होणार होती. ही प्रोसेस होते ना, FeOH3 आहे त्याचं कोलाइड बनवायचंय, तो डिझॉल्व्ह होत नाहीये. सो आपण काय करतोय, FeCl3 ऍड करतोय, एकदम कमी क्वांटिटीमध्ये ऍड करतोय. सो दॅट आपल्या FeOH3 चार्ज डेव्हलप होईल आणि चार्ज डेव्हलप झाला ती मग वॉटरमध्ये इझिली डिझॉल्व होणार आहे. कारण चार्ज पोलर स्पेसिस झाली, चार्ज आहे म्हणजे तो पोलर आहे, वॉटर तर पोलरच असतं. ओके, आणि लाईक डिझॉल्व लाईक, सो लाईक लाईक अट्रॅक्ट करणार आहेत एकमेकांकडे इथे, राईट. बट तेच जर तुम्ही FeCl3 खूप जास्त ऍड केलं, इफ यू ऍड इट इन एक्सेस, तर त्या केसमध्ये काय होईल, तर FeCl3 विल शो अफेक्शन टुवर्ड्स वॉटर. त्याचं कॉन्सन्ट्रेशन जर जास्त झालं तर त्या केसमध्ये हे FeCl3 आणि वॉटरमध्येच इंटरॅक्शन होईल, राईट. सो जर एक्सेस मध्ये ऍड केलं तर काय बनणार आहे, दॅट विल फॉर्म दॅट इलेक्ट्रोलाईट का सॉल्युशन. इन्स्टेड ऑफ कोलाइड इट विल फॉर्म इलेक्ट्रोलाईट का सॉल्युशन. सो जर रिमूव्ह करायचं असेल तर त्या केसमध्ये प्रिपरेशनला जो इलेक्ट्रोलाईट यूज केलाय तोच आपण एक्सेस मध्ये यूज करू शकतो. ओके, अँड फायनली दिस इज युअर हार्डी शुल्स रूल. हा MCQ साठी लक्षात ठेवा. खूप सिम्पल रूल आहे,
लॉजिक काय आहे, हे जे काही आपण स्टडी करतोय ना प्रेसिपिटेशन, त्याच्यामध्ये जे इलेक्ट्रोलाइट आपण यूज करणार आहे इथे, सो असा इलेक्ट्रोलाइट यूज केला की ज्याच्यावरचा चार्ज जास्त आहे. मुअर द चार्ज, मुअर इज डिग्री ऑफ प्रेसिपिटेशन. तुम्ही जेवढा जास्त चार्ज वाली स्पेसिस यूज करणार तेवढं जास्त प्रेसिपिटेशन होणार. जसं की समजा मी आपल्याकडे दोन ऑप्शन आहेत, माझ्याकडे Al3+ आहे और Ba2+ आहे, ठीक आहे. सो हे असे दोन ऑप्शन्स आहेत माझ्याकडे की जे ज्याचे इलेक्ट्रोलाइट मी ऍड करू शकतो. सो त्या केसमध्ये इफ यू ऍड Al3+ तिथून जे प्रेसिपिटेशन होणार आहे दॅट विल बी ग्रेटर दॅन Ba2+. दिस विल बी ग्रेटर, दिस विल बी लेसर. कशावर डिपेंडंट आहे तर ते डिपेंडंट आहे तुमच्या चार्जवर. जेवढा जास्त चार्ज तेवढं जास्त प्रेसिपिटेशन. दिस इज युअर हार्डी-शुल्ट्झ रूल. तुम्हाला तेवढंच लक्षात ठेवायचं इथे. एमसीक्यू साठी आला तर हाच क्वेश्चन येईल, आउट ऑफ फॉलोइंग हु विल शो मोअर प्रेसिपिटेशन. ज्याचा चार्ज जास्त त्याचं प्रेसिपिटेशन जास्त. याचं हे स्टेटमेंट मी परत सांगतो, हे लिहून घ्या. हार्डी-शुल्ट्झ, कारण आय गेस मी इथे स्टेटमेंट नाही ऍड केले, स्टेटमेंट ऍड नाही केले. सो स्टेटमेंट काय बनणार आहे, द ग्रेटर द व्हॅलन्स, व्हॅलन्स एज इन चार्ज. सो द ग्रेटर द व्हॅलन्स इन ब्रॅकेट चार्ज लिहून ठेवा, ग्रेटर द चार्ज, ग्रेटर इज इट्स पॉवर टू कॉज प्रेसिपिटेशन. ग्रेटर द चार्ज, ग्रेटर इज द पॉवर टू कॉज प्रेसिपिटेशन. निलगाडे झालं का? यस सर. यस, ओके. नाऊ वी विल टॉक अबाउट द लास्ट पॉइंट विच इज इमल्शन. कम्प्लीट थेरी 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 करून मला शिकवून पण कंटाळा आलाय, आणि आय नो की तुम्हाला शिकून पण कंटाळा आला असेल, आणि टायमिंग पण असा दुपारचा घेतलाय आपण लेक्चरचा की जिथे नक्कीच बोर होत असेल. बट देर इज नो ऑप्शन आहे, सीईटी मध्ये चॅप्टर आहे आणि इम्पॉर्टंट आहे, सोप्पा पण आहे. जे काही क्वेश्चन असतात ते पण लेवल जी आहे ना क्वेश्चन ची ह्या चॅप्टरवरून एकदम लो आहे. का लो आहे? कारण स्टेटमेंट बेस्ड क्वेश्चन असणार आहे, स्ट्रेट फॉरवर्ड स्टेटमेंट आहे. तुम्ही पण नोट्स बनवताना त्याच पॅटर्न मध्ये नोट्स ठेवा. अख्खा चॅप्टर आपल्याला परत परत रीड नाही करत बसायचंय. सो आता ज्या काही नोट्स आत्ता बनल्या असतील ना, त्या नोट्स परत त्या नोट्सच्या नोट्स बनवा. एकदम शॉर्ट मध्ये येऊ देत, अख्खा चॅप्टर एक दोन पेजेस मध्ये फिट इन होऊ देत, सो दॅट परत बोर नाही होणार, ठीक आहे. कारण स्टेटमेंट आहेत, स्टेटमेंट आहेत, ऍज इट इज लक्षात राहिले पाहिजेत, बास, बाकी काही नको याच्यामध्ये, राईट. सो नाऊ लास्ट पॉइंट विच इज इमल्शन. आपण बघितले होते टाइप्स ऑन द बेसिस ऑफ फिजिकल स्टेट, फिजिकल स्टेट और फिजिकल फेज च्या बेसिसवर आपण बघितले होते वी हॅव इन टोटल 8 टाइप ऑफ कोलॉइड्स, ओके. सो त्या 8 टाइप मध्ये एक येतो इमल्शन, की ज्याच्यामध्ये यू हॅव लिक्विड इन लिक्विड. लिक्विड आपण काय केलं, लिक्विड मध्ये ऍड केलंय. कोलाइडर सिस्टीम इन विच वन लिक्विड इज डिस्पर्स्ड इन अनदर इमिसिबल लिक्विड इज कॉल्ड ऍज इमल्शन. एक लिक्विड दुसऱ्या इमिसिबल लिक्विड, इमिसिबल पाहिजे, मिसिबल जर असतील तर ते काय करतील, सॉल्युशन बनवतील. इफ दे आर मिसिबल, सॉल्युशन बनवणार आहेत. आपल्याला सॉल्युशन नाही, आपण कोलाइड्स मध्ये बघतोय की जिथे ते एकमेकांमध्ये डिझॉल्व नाही होत, मिक्स नाही होत इझिली. सो इमिसिबल आहेत ते, ओके. नाव एक लिक्विड घेतलं, दुसऱ्या इमिसिबल लिक्विड मध्ये जर ऍड केलं, आपल्याला मिळतं इमल्शन. आता हे मेनली दोन टाईपचे असतात इमल्शन, आपल्याकडे दोन टाईपचे असतात. येस दक्षिणी, करेक्ट. वॉटर घेतलं, ऑइल मध्ये ऍड केलं. सो वॉटर अँड ऑइल, दिस इज युअर बेस्ट एक्झाम्पल ऑफ इमल्शन. आणि तेच दोन टाईप आहेत की ज्याच्यामध्ये एक आहे वॉटर इन ऑइल आणि दुसरा आहे ऑइल इन वॉटर. म्हणजे तुम्ही असं हे असं कसं काय, दोन्ही एकच तर झालं पाहिजे ना? नाही, दोन्ही एक नाही होते.
एक काय असणार आहे डिस्पर्स फेज असणार आहे जी डिस्पर्स होते बट ऑब्विअस आहे डिस्पर्स फेज जी आहे ना ती क्वांटिटी कमी असते. डिस्पर्शन मीडियम आहे ज्याच्यामध्ये हे होतंय तर त्याची क्वांटिटी जास्त असते. सो ऑन द बेसिस ऑफ क्वांटिटी आपल्याकडे दोन टाईप बनतात की वॉटरची क्वांटिटी कमी ऑइलची जास्त तर ते झालं वॉटर इन ऑइल आणि ऑइलची क्वांटिटी कमी वॉटरची जास्त तर त्या केसमध्ये ते काय झालं ऑइल इन वॉटर. क्वांटिटेटिव्हली काय आहे ऑइल लेस दॅन वॉटर. इथे वॉटर लेस दॅन ऑइल. सो त्या बेसिसवर आपल्याकडे हे दोन कॅटेगरीज येतात एक आहे ऑइल इन वॉटर एक आहे वॉटर इन ऑइल. ऑइल इन वॉटर, ऑइल इन वॉटरचं सिंपल एक्झाम्पल घेऊ शकता तुम्ही मिल्क. मिल्क मध्ये काय असतं प्रोटीन फॅट्स असतात ना प्रोटीन फॅट्स ते काय केलेले असतात ते वॉटरमध्ये ऍड केलेले असतात वॉटरमध्ये ऍड केलेले असतात. सो इथे क्वांटिटी राहिले फॅट्स. फॅट्स हॅव ऑइल ऑइली नेचर. फॅट्स हॅव ऑइली नेचर. सो फॅट्स तुम्ही वॉटरमध्ये ऍड केलेत ऑइल तुम्ही वॉटरमध्ये ऍड केलेत सो ते झालं माझं ऑइल इन वॉटर. व्हेरियस तेच मिल्कचं आपण काय बनवतो मिल्कचं आपण बटर बनवतो की नाही. आता बटर बनवताना काय केलं जातं रे बेसिकली जर तुम्ही प्रोसेस बघितली असेल तर बटरमध्ये बेसिकली वॉटरची क्वांटिटी डिक्रीज होऊन जाते. वॉटरची क्वांटिटी काय होते डिक्रीज होते आणि मग वॉटरच्या कम्पॅरिझनमध्ये ऑइलची क्वांटिटी इन्क्रीज होते. मी ऑइलची क्वांटिटी इन्क्रीज होते असं नाही म्हणत आहे मी काय म्हणतोय की वॉटरच्या कम्पॅरिझनमध्ये ऑइलची क्वांटिटी इन्क्रीज होते. बटर जेव्हा मिल्कचं बटर बनतं तेव्हा तुम्ही वॉटरची क्वांटिटी डिक्रीज करता सो दॅट तुमची जी ऑइलची क्वांटिटी आहे ना ती वॉटरच्या कम्पॅरिझनमध्ये ती जास्त बनतीये. सो ते काय झालं दॅट इज माय वॉटर इन ऑइल. ऑइल इन वॉटर मिल्क मिल्कचं बटर बनवलं ते झालं माझं वॉटर इन ऑइल. समजतंय का दोन टाईप ऑइल इन वॉटर वॉटर इन ऑइल. सिम्पल आहे की नाही. लॉजिकली ते खूपच सिम्पल आहे काही काही डिफिकल्ट कन्सेप्ट नाहीये. काय होतंय फक्त वॉटरची क्वांटिटी किती ऑइलची क्वांटिटी किती ज्याची जास्त त्यानुसार ते इमल्शन असणार आहेत. सो दोनच टाईप आहेत आपल्याकडे ऑइल इन वॉटर वॉटर इन ऑइल. नाउ ऑन द बेसिस ऑफ दिस आपल्याकडे थोडंफार क्लासिफिकेशन बनतं की बघा काय सिम्पल क्लासिफिकेशन आहे की ऑइल इन वॉटर आहे ना वॉटरची क्वांटिटी खूप जास्त आहे सो जी फेज आहे ना वॉटर फेज ती काय असणार आहे कंटिन्युअस असणार आहे. कंटिन्युअस म्हणजे ती त्याचा ब्रेक पॉईंट नाहीये कुठे. इथे बघा इथे आपण बघितलं होतं की हे ब्ल्यू कलरचं वॉटर आहे तर ते कंटिन्युअस दिसतंय पण हे येल्लो कलरचं जे ऑइल आहे ते कंटिन्युअस नाहीये. हा पार्ट आणि हा पार्ट ब्रेक झालाय. हा पार्ट ब्रेक झालाय. कंटिन्युअस फेज मध्ये नाहीये बट तेच जणी वॉटर बघितलं तर वॉटर कुठे ब्रेक होत नाहीये हे असं कुठे पण जा तुम्हाला हे असं वॉटर सगळीकडे दिसणार आहे. सो वॉटर काय झालं माझं वॉटर आलं माझं कंटिन्युअस फेज मध्ये. सेम वे इथे ब्ल्यू कलरचं वॉटर डिसकंटिन्युअस फेज. येल्लो कलरचं ऑइल कुठे पण बघा असं कंटिन्युअस फेज मध्येच आहे. कंटिन्युअस फेज मध्येच आहे राईट. कंटिन्युअस फेज मध्येच चालू राहते. सो ऑइल इन वॉटर वॉटर इज इन कंटिन्युअस फेज. ऑइल अँड वॉटर इन ऑइल मध्ये ऑइल इज कंटिन्युअस फेज. ऑइल इज कंटिन्युअस फेज. ऑइल इन वॉटर मध्ये काय असणार आहे डिस्पर्स फेज. ऑइल आहे वॉटर आहे डिस्पर्शन मीडियम. सेम वे इकडे यू हॅव वॉटर इन ऑइल वॉटर इज डिस्पर्स फेज ऑइल इज डिस्पर्शन मीडियम. ओके ना बघा आता इथे तुम्ही ह्या याच्यामध्ये वॉटर किती पण ऍड करणारे किती पण वॉटर ऍड करत जा ते ऍड होतच जाणार आहे मिसिबल होतच जाणार आहे. तुम्ही जर वॉटर ऍड केलं तर तुम्हाला वॉटरची इथे अशी सेपरेट फेज नाही दिसणार आहे. करेक्ट सेपरेट फेज दिसणार नाहीये. बट तेच जर मी ऑइल ऍड केलं इथे मी ऑइल ऍड केलं तर मला तिथे त्याची सेपरेट फेज दिसेल. आणि इथे तो वाईस वर्सा फिनॉमिनन आहे की मी जर ऑइल ऍड केलं तर मला सेपरेट फेज दिसणार नाहीये बट जर मी त्याच वॉटर ऍड केलं तर मला सेपरेट फिनॉमिनन सेपरेट फेज दिसेल. सो इफ वॉटर इज ऍडेड इट विल बी मिसिबल मिक्स होऊन जाणार आहे ते. आणि इकडे वॉटर इन ऑइल मध्ये जर मी ऑइल ऍड केलं तर ते मिसिबल आहे ते मिक्स होऊन जाईल राईट. देन अन ऍडिशन ऑफ स्मॉल अमाऊंट ऑफ इलेक्ट्रोलाइट मेक्स इमल्शन कंडक्टिंग. कारण वॉटर आहे ना वॉटर आयन्स बनवू शकतो. सो वॉटरमध्ये तुम्ही जर थोडेफार इलेक्ट्रोलाइट ऍड केले वॉटरमध्ये मी NaCl ऍड केलं ना तर ते खूप जास्त कंडक्टिंग बनतं राईट. सो इथे कंटिन्युअस फेज वॉटर आहे त्यामुळे जर तुम्ही इलेक्ट्रोलाइट ऍड केला तर ते काय बनणार आहे कंडक्टिंग बनणार आहेत इलेक्ट्रिसिटी कंडक्ट करणार आहेत. इकडे ऑइल आहे ऑइल काही कंडक्ट नाही करत
सो त्यामुळे त्याच्यामध्ये जरी तुम्ही इलेक्ट्रोलाइट ऍड केला, आता इलेक्ट्रोलाइट ऑइल मध्ये डिझॉल्व्हच होणार नाही, सो त्यामुळे देअर वोंट बी एनी इफेक्ट ऑन कंडक्टिंग पॉवर, देअर वोंट बी एनी इफेक्ट ऑन कंडक्टिंग पॉवर. अँड देन जनरल एक्झाम्पल मध्ये काय केलं, त्यांनी बेसिक मेटल सल्फाइड वॉटर सॉल्युबल अल्कली मेटल सोप्स आर यूज ऍज इमल्सिफायर्स. इमल्सिफायर काय असतात, इमल्सिफायर्स आर द वन हु मेक्स दिस प्रोसेस इझियर. इमल्सिफायर काय करणार आहेत, हे जे काही वॉटर इन ऑइल ऍड करतोय आपण, ती प्रोसेस इमल्शन बनवण्याची प्रोसेस इझी बनवणार आहेत, सो त्यांना म्हणतो आपण इमल्सिफायर्स. सो इथे कोण ऍड करणार आहे इमल्सिफायर म्हणून, तर मेटल सल्फेट और अल्कली मेटल्स. बघा इथे एन ए सोडियम होतं ना, अल्कली मेटल आहे, सो दिस विल मेक्स इट इझियर. इमल्सिफायर जी काही प्रोसेस आहे इमल्शन बनण्याची ती इझी करणार आहे. वेगळ्याच इकडे आपण काय करतो, इथे वॉटर इन सॉल्युबल सोप, जे वॉटरमध्ये सॉल्युबल नाही आहेत असे सोप्स और हेवी मेटल्स, थोडे डी ब्लॉकचे मेटल्स, ते ऍड केले तर ते ऍज अ इमल्सिफायर म्हणून ऍक्ट करतात. एमसीक्यू साठी बनू शकतो. कोण इमल्सिफायर म्हणून ऍक्ट करतोय, बुकचा चार्ट आहे, सो होपफुली तुम्ही लिहून घेऊ शकता. त्यामुळे मी आता इथे वे नाही देत तुम्हाला लिहायला, बुकमध्ये आहे चार्ट ऍज इट इज. लास्टली एकदम शॉर्ट मध्ये सांगतो, लास्ट पॉइंट आहे द ऍप्लिकेशन ऑफ कोलॉइड्स. काय काय आहे तर इलेक्ट्रिकल प्रेसिपिटेशन ऑफ स्मोक. आता बघितलं इलेक्ट्रोफोरेसिस, इलेक्ट्रोफोरेसिस मध्ये काय असतं की चार्ज ट्रान्सफर, त्यांच्यावर चार्ज प्रेझेंट आहे आणि जर तुम्ही चार्ज म्हणजे इलेक्ट्रिक करंट जर सप्लाय केला तर ते फ्लो होणार आहेत, एकीकडून दुसरीकडे ते फ्लो होणार आहेत. आता स्मोक, स्मोक इज अन एक्झाम्पल ऑफ कोलॉइड्स. स्मोक काय असतात, स्मोक मध्ये सॉलिड पार्टिकल्स असतात, डस्ट पार्टिकल वगैरे, तर ते सॉलिड पार्टिकल्स काय असतात, गॅस मध्ये डिस्पर्स झालेले असतात. दिस इज युअर स्मोक. सो तुम्ही जर स्मोक जो आहे तो एका इलेक्ट्रिकल पाईप मधून पास केला, एक पाईप घेतला तुम्ही आणि त्या पाईपला करंट चार्ज दिला आणि त्याच्यातून जर स्मोक पास केला तर त्या केसमध्ये हे जे सॉलिड्स आहेत, सॉलिड्स विल प्रेसिपिटेट आउट. आत्ता बघितलं ना प्रेसिपिटेशन कसं होतंय, ते चार्ज दिला की प्रेसिपिटेशन होणार आहे, सो ती प्रोसेस. सेकंडली द प्युरिफिकेशन ऑफ ड्रिंकिंग वॉटर. ड्रिंकिंग वॉटर, वॉटर असतं ना आपलं, त्याच्यामध्ये आयन्स असतात, सर्टन आयन्स असतात की जे डिस्पर्स झालेले असतात, डिझॉल्व नाही, डिस्पर्स झालेले आयन. सो तुम्ही त्यांचं वॉटरचं प्युरिफिकेशन सुद्धा करू शकता. कसं होणार आहे, बाय प्रेसिपिटेशन ऑफ धोज आयन्स. ते जे काही आयन्स आहेत, चार्ज स्पेसिस आहेत, धोज आर युअर डिस्पर्स फेस. समजा मी त्या डिस्पर्स फेसचं प्रेसिपिटेशन केलं, कसं करणार प्रेसिपिटेशन, तर आत्ता त्या बघितल्या ना मेथड कोआग्युलेशन मध्ये, सो त्यापैकी कोणती तरी सुटेबल मेथड यूज केली आणि प्रोसेस फॉलो केली तर काय होणार आहे, प्युरिफिकेशन होणार आहे, वॉटरचं प्युरिफिकेशन होणार आहे. आता ही जी काही कोलॉइड्स आहेत ते इव्हन मेडिसिन, मेडिसिन मध्ये पण यूज होतात खूप ठिकाणी, ठीक आहे. देन रबर इंडस्ट्रीमध्ये रबर फॉर्मेशन साठी यूज होतं. सोप्स, डिटर्जंट, सोप डिटर्जंटची कन्सेप्टच ती होती. असोसिएटेड कोलॉइड्स, असोसिएटेड कोलॉइड्स सीएमसी बघितलं होतं आपण, करेक्ट, क्रिटिकल मिसेल कॉन्सन्ट्रेशन. सो त्याच्यामध्ये आपण सोपच बघत होतो ना, सोप, सोपची प्रोसेस काय असते तीच बघत होतो, सो तिथे यूज होतो. इट इज ऑल्सो यूज इन फोटोग्राफिक प्लेट, फिन्स. देन इंडस्ट्रियल प्रॉडक्ट लाईक पेंट, इंक, हे काय रे, पेंट, इंक, प्लास्टिक, सिंथेटिक प्लास्टिक, प्लास्टिक, प्लास्टिक पण आपण बघितलं होतो मॅक्रोमॉलिक्युलर मध्ये. मॅक्रोमॉलिक्युलर, इट इज अ मॅक्रोमॉलिक्युलर कोलाइड. ओके, रबर मॅक्रोमॉलिक्युलर कोलाइड, सिमेंट इज ऑल्सो कोलाइड. ओके, सो या डिफरंट डिफरंट प्रोसेसमध्ये हा ह्याचा यूज होणार आहे आपल्याला. कोलाइडचे हे काही सर्टन ऍप्लिकेशन बनणार आहेत आपल्याकडे. ओके, क्लिअर आहेत का या गोष्टी? आहेत का? येस येस. ओके, चला, आपल्याकडे अजूनही वे आहे आजच्या लेक्चरमध्ये, 3-4 मिनिटं आहेत. मी एक्सपेक्ट करतो की तुम्ही मला पटापट आन्सर करावेत आणि न बघता करावेत. तुम्हाला, तुम्ही ट्राय करा जेवढे जमतंय तेवढं आन्सर करायला. मी तुम्हाला एक वर्ड सांगेन, बघा ह्या वेनेच आपण उद्याचं लेक्चर पण थोडंफार ह्या वेनेच चालवणार आहे. आय डोंट थिंक की उद्या नवीन टॉपिक चालू करण्यात काही अर्थ असेल. सो सेम टॉपिकलाच थोडंसं रिवाईज करू और डिफरंट वे मध्ये समजून घेऊ. सो त्याची मी जस्ट आयडिया देतो की उद्या कसं असेल. आणि टुमॉरो आय एम एक्सपेक्टिंग की तुम्ही माईक ऑन कराल. जर जमलं तर आपण बॉईज वर्सेस गर्ल्स असं आपण गेम करू शकतो, पण त्यासाठी तेवढे क्वांटिटी मध्ये असले पाहिजेत मुलं सगळी. ओके,
सो बघा मी तुम्हाला वर्ड सांगतो, तुम्ही मला सांगा की त्याच्यामध्ये एक्झॅक्टली काय होतं. सो फर्स्ट वर्ड इज टिंडाल इफेक्ट. काय होता टिंडाल इफेक्ट? कोलाइडल. काय होत होत? स्कॅटरिंग ऑफ लाईट ड्यू टू कोलाइडल पार्टिकल. करेक्ट, स्कॅटरिंग ऑफ लाईट होत होतं. व्हेरी गुड, व्हेरी गुड. साईज ऑफ पार्टिकल, साईज ऑफ कोलाइडल पार्टिकल्स काय असते? 1 नॅनोमीटर टू 100 नॅनोमीटर. व्हेरी गुड. देन लेट्स से वी हॅव इनहिबिटर्स. काय असतात? व्हॉट इज इनहिबिटर्स? रिड्यूस द रेट ऑफ रिएक्शन. फॉर H2O2 साठी इनहिबिटर कोण होता? Fe. कोण होता इनहिबिटर फॉर H2O2 रिएक्शन? ग्लिसरॉल. राईट. अजून काय यूज केला होता आपण? H2O2 मध्ये काय केलं होतं? अजून एक काहीतरी यूज केलं होतं. ग्लिसरॉल एक घेतला होता आणि एक आपल्याकडे डायल्यूट ऍसिड होतं. डायल्यूट ऍसिड. व्हेअरएज कॅटलिस्ट म्हणून कोण यूज करत होतो आपण H2O2 साठी? कॅटलिस्ट म्हणून कोण यूज करतो? आय मायनस और के आय, पोटॅशियम आयोडाइड. आयोडाइड आयन्स यूज करत होतो. राईट. झिओलाइट्स काय असतात? व्हॉट इज झिओलाइट्स? सिलिकॉनला अल्युमिनियम ने रिप्लेस केले. करेक्ट. SiO SI फ्रेमवर्क मध्ये आपण काय करतो? एक सिलिकॉन, एखादा सिलिकॉन आपण अल्युमिनियम ने रिप्लेस करतो. सो ते बनतात आपल्याकडे झिओलाइट. ज्यांचं फंक्शन काय म्हणून होतं रे? काय फंक्शन होतं त्यांचं? व्हॉट वॉज द फंक्शन ऑफ इट? काय फंक्शन होत होत? फोकस असतो आणि मग सिलेक्टिव्ह. येस. काय सिलेक्टिव्हिटी आहे ती? कोणती सिलेक्टिव्हिटी आहे? इट इज शेप सिलेक्टिव्हिटी. शेप सिलेक्टिव्हिटी. करेक्ट. देन लेट्स सी की तुम्हाला किती लक्षात आहेत कॅटलिस्ट. आपण एक कॅटलिटिक सिलेक्टिव्हिटी म्हणून बघितलं होतं, ज्याच्यामध्ये आपल्याकडे इथिन होता सी डबल बॉन्ड सी च. आपल्याकडे जो प्रॉडक्ट बनणार होता तो अल्डिहाइड बनत होता. सो तो कोणत्या कॅटलिस्टच्या अंडर बनत होता? आणि आपल्याकडे ऑक्साईड बनणार होतं, ते कोणत्या कॅटलिस्टच्या अंडर बनणार होतं? ऑक्साईड गोल्डच्या. ऑक्साईड इन प्रेझेन्स ऑफ गोल्ड. नाही, काहीतरी वेगळं सांगते. ऑक्साईड बनणार होतं इन प्रेझेन्स ऑफ Ag, व्हेअरएज अल्डिहाइड बनणार होतं इन प्रेझेन्स ऑफ Pd. आणि Pd बरोबर अजून कोणतरी असतो, PdAl2O3, AgAl2O3. सो Pd च्या प्रेझेन्स मध्ये तो बनत होता अल्डिहाइड, Ag च्या प्रेझेन्स मध्ये बनत होता ऑक्साईड. प्रमोटर्स हा वर्ड आला होता का आपल्याला कुठे? प्रमोटर्स. येस सर. येस. कोणत्या रिएक्शन साठी आला होता? अमोनिया प्रोडक्शन मध्ये बघितलं होतं आपण की आपल्याकडे कॅटलिस्ट कोण असतो? कॅटलिस्ट असतो आपल्याकडे Fe. Fe विल ऍक्ट ऍज अ कॅटलिस्ट. आणि त्याला प्रमोटर म्हणून कोण यूज होतात? तर आपल्याकडे त्यासाठी असतात K2O. अजून कोण असतो लक्षात आहेत का? कोणते होते? Al2O3. आणि अजून एक काहीतरी सांगितलं होता, मॉलिब्डेनम. दिस वेअर युअर प्रमोटर्स. बघा एकदा रीड करा चॅप्टर, जस्ट गो थ्रू इट. कम्प्लीट चॅप्टर मधून त्याला गो थ्रू करा. हे असेच आहेत रे क्वेश्चन्स, हे असेच असणार आहेत. जे काय आता विचारलंय ना,
इथूनच हे अशाच टाईपचे क्वेश्चन तुम्हाला एमसीक्यू मध्ये येणार आहेत. थेरी म्हणजे काही कॉम्प्लिकेटेड थेरी नाही येणार आहे, हे असेच काहीतरी क्वेश्चन बनणार आहेत, कुठून ना कुठून तरी असे उलट सुलट फिरवून काहीतरी विचारतील. सो बघू आपण, उद्या ट्राय करू. मी ट्राय करतो की मेंटी बनवायचं, बट मेंटी आपण मे बी थोडं डिफरंट टाइम मध्ये कंडक्ट करू, मे बी सॅटर्डेला वगैरे, लेट सॅटर्डे थोडंफार ट्राय करू मेंटी कंडक्ट करायचं. उद्या थोडी प्रॅक्टिस करूया आपण ह्या चॅप्टरची, ठीक आहे? ही नवीन काही चालू करायचं उद्या. असं आपण सिलेबस मध्ये पण मागे आहे, थोडे नवीन चालू करायची पण गरज आहे. बट काय करायचं तुम्ही सांगा मला, प्रॅक्टिस करायची थोडी की नवीन चालू करूया? उद्याचा दिवस ओके, ठीक आहे, चालेल. उद्याचा दिवस आपण एक दिवस प्रॅक्टिस करू. मी तुम्हाला एक शीट पण सेंड करतो एमसीक्यूची. आपण एक टेस्ट तर घेतली आहे ना याच्यावर ऑलरेडी, सर? ऑनलाईन टेस्ट घेतली होती. सो मी काय करतो, मी तुम्हाला एक 25 क्वेश्चनची शीट सेंड करतो आणि आन्सर की पण सेंड करतो त्याची. सो तुम्ही सॉल्व करा ती पहिली ऍज अ एक्झाम म्हणून सॉल्व करा आणि किती आन्सर करेक्ट येतात ते बघा आणि मग नंतर त्याची प्रॅक्टिस करा परत, ठीक आहे? चला एंड करतो मग मी, भेटू आपण उद्या. हा, सेकंड लेसनचं वन शॉट रिव्हिजन वगैरे आहे का काय? सेकंड लेसनचा असा अख्खा वन शॉट नाहीये ग, म्हणजे ती प्लेलिस्टच आहे, ती थोडी डिटेल मध्येच आहे सगळं. वन शॉट असं नाहीये माझ्याकडे आता. तुझी एक्झाम कधी आहे? उद्याच आहे सर. अरे बापरे, नाही वन शॉट तर नाहीये तसं. ठीक आहे सर, बघते मी. येस, चालेल. ओके, चला तर मग एंड करतो मी, भेटू आपण उद्या का. बाय बाय. थँक्यू सर.